बँकेतून कर्ज घेऊन त्याची परतफेड न करता दुसऱ्याच कामात तो पैसा वापरणाऱ्या नीरव मोदीप्रमाणे लोक नागपुरातही असल्याचं समोर आलंय. नागपुरात दोन वेगवेगळ्या प्रकरणात काही महाभागांनी देना बँकेला सुमारे 5.5 कोटींना फसवल्याचं उघड झालंय. देना बँकेच्या फसवणुकीचा हा आकडा 90 कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे. देना बँकेच्या नागपुरातल्या विविध शाखांमध्ये कोट्यवधींच्या बोगस कर्ज प्रकरणांचा गैरव्यवहार उघड झालाय. पोलिसांच्या गुन्हे शाखेनं या संदर्भात 2 गुन्हे नोंदवलेत. यातलं पहिलं प्रकरण सतीश वाघ आणि त्यांच्या 9 सहकाऱ्यांचं आहे. या सर्वांनी नागपूरच्या दौलामेटी परिसरात मोठा प्लॉट घेऊन त्यावर स्वतंत्र घर बांधण्यासाठी 2015 देना बँकेच्या सिव्हिल लाईन शाखेतून 3.45 कोटी कर्ज घेतलं. मात्र अनेक वर्ष या ठिकाणी कोणतंही बांधकाम झालं नाही. मात्र पैसा दुसरीकडे वापरण्यात आला. काही वर्षांनी कर्जाची परतफेड थांबवली. बँकेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता प्लॉट अवघा 27 लाखांचा असल्याचं उघड झालं. सतीश वाघनं बँकेच्या तत्कालीन अधिकाऱ्यांशी संगनमत करून हा गैरव्यवहार केल्याचं उघड झालं. देना बँकेच्या अजून सुद्धा मॅटर आपल्याकडे आहेत. येथे अधिकाऱ्यांची त्या मी तक्रार देण्याची वाट पाहतोय. ते सुद्धा लवकरच प्रकरण दाखल होतील आणि त्या प्रकरणासुद्धा चौकशी ते सुरू आहे. सध्या 2 प्रकरण आपल्याकडे आले, ते 2 मध्ये गुन्हा दाखल केलेला आहे आणि तपास आपले पुढे सुरू आहे. दुसरं प्रकरण देना बँकेच्या धरमपेठ शाखेतलं आहे. दिलीप कलेले आणि समीर चट्टे नावाच्या व्यक्तीनं प्लास्टिकचं टेबल खुर्च्या असल्याचं कागदोपत्री दाखवत व्यवसाय वाढीसाठी 2 कोटी रुपयांची क्रेडिट मिळवली. मात्र या दोघांनी ही रक्कम व्यवसाय वाढीसाठी न वापरता त्यांच्या काही नातेवाईकांच्या खात्यात वळवली. बँकेच्या अधिकाऱ्यांच्या पाहणीत केलेले आणि चट्टे यांचे कोणतेही व्यवसाय नसल्याचं उघड झालंय. याच्यामध्ये सीएला पण याच्यात आरोपी केलेला आहे. बँक पण अधिकारी याच्यात आरोपी होते आणि हा कलेले आणि त्याचा जो भाचा आहे समीर चट्टे गॅरंटर आणि बाकी 3 जे कंपनी त्याने त्या कंपनीच्या नावावरती पैसा डायव्हर्ट केला होता. पैसा डायव्हर्जन ऑफ फंड्स आर्यन इंडस्ट्रीज, आझाद इंडस्ट्रीज आणि मातृजा भवन ट्रेडिंग कंपनी यांच्या ह्या 3 पण डायरेक्टर आणि ते मालक आहेत. त्यांना पण आपण याच्या गुन्ह्यामध्ये आरोपी केलेला आहे. आणखी 19 व्यापारी आणि कंपन्यांची कर्ज संशयाच्या भोवऱ्यात आहेत. सध्या बँक अधिकारी आणि पोलीस प्रकरणाचा तपास करतायत. बँकेचे 90 कोटी यात अडकलेत. या प्रकरणात देना बँकेच्या अधिकाऱ्यांनी मात्र मौन बाळगलंय. जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.